भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाला या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील तीन संस्थांच्या लघुपटांना पारितोषिक मिळाले आहे या विजेत्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला देशभरातून एकूण एकशे पस्तीस स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेत एक ते बारा मिनिटाचे लघुपट सादर केले यापैकी काही निवडक लघुपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पाहून विशेष पसंती दर्शविली या स्पर्धेत पनवेलमधील सत्यधर्म प्रोडक्शनच्या सेल्फी पॉईंट या लघुपटाला द्वितीय क्रमांक एकावन्न हजार रुपये व स्मृतिचिन्ह तसेच अनन्य एजन्सीच्या सक्षम या लघुपटाला उत्तेजनार्थ पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह तसेच स्वर्णिम संस्थेच्या स्वच्छ सर्वेक्षण भारत या लघुपटाला उत्तेजनार्थ पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सर्व विजेत्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले यावेळी कोकण विभाग संयोजक राहुल वैद्य सहसंयोजक दीपक पवार अक्षया चितळे प्रदेश सदस्य सुनील सिन्हा भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन जिल्हा सहसंयोजक गणेश जगताप पनवेल शहर संयोजक निखिल गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते